हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 11वी साठी बायोलॉजीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी डॉक्टर फरताडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वास्तविक पाहता कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जो लॉकडाऊन सुरू आहे, या लॉकडाऊनमुळं आपली सर्व कॉलेजेस बंद आहेत. आपण घरी अडकून पडलेलो आहोत आणि तुम्ही तुमच्या घरी सुरक्षित असाल अशी अपेक्षा करतो. या लेक्चर सिरीजबद्दल मी सुरुवातीला थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. आजपर्यंत केवळ 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू होती, परंतु आणखीन नजीकच्या काही दिवसांमध्ये हा लॉकडाऊन बंद होण्याची काही अपेक्षा दिसत नाही किंवा तशा प्रकारची काही चिन्ह दिसत नाहीत. कॉलेज सुरू व्हायला वेळ लागेल आणि एवढे दिवस आपण आपला वेळ वाया घालवू शकत नाही. त्या दृष्टीनं आपल्याला तयारीला सुरुवात करावी लागेल. अनेक लोकांनी ही तयारी सुरू पण केलेली असेल, परंतु त्याच्यासाठी आपल्याला मदत होईल अशा पद्धतीची एक व्हिडिओ लेक्चर सिरीज आजपासून आपण सुरू करत आहोत. इयत्ता 11वीला ज्यावेळेला आपण प्रवेश घेतो त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न असतात. अनेक ॲम्बिशन्स घेऊन आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि मग आपल्या तयारीला सुरुवात करतो. जरी समजा आपली कॉलेज सुरू झालेली नसेल तर आपण तयारी तर सुरू करू. बाकीचे कॉलेज यथावकाश सुरू होतील आणि मग त्यावेळेसपासून आपल्याला पुन्हा कॉलेजमध्ये लेक्चर्स ऍक्च्युअल वर्गात बसून लेक्चर्स ऐकायला मिळतील. आता 2 वर्षांमध्ये बायोलॉजी या विषयाची तयारी कशा पद्धतीनं करावी लागते किंवा काय करावं लागते याबद्दल अगदी थोडक्यात मी सुरुवातीला सांगतो, कारण की हा विषयच असा आहे एकंदरीत 2 वर्षाचं काही 5 आणि 10 मिनिटांमध्ये सांगून होणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला हळूहळू थोडंसं पुढं जात नव्या गोष्टी समोर येतील, त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं तयारी करायची हे जाणून घ्यावं लागेल. ऍक्च्युअली बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतात की इयत्ता 10वी झाल्यानंतर 11वीचं वर्ष थोडं कमी महत्वाचं आहे, 11वीला आपण थोडंसं निवांत राहू, त्या दृष्टीनं तयारी ते चालू ठेवतात आणि 12वीला पुन्हा खूप जोर लावून अभ्यास करू आणि भरपूर मार्क घेऊ. या प्रकारची मानसिकता जर आपण करून बसलो तर हे चुकीचं आहे हे समजायला 6 महिने लागतात आणि तेवढ्या दिवसामध्ये बराचसा उशीर झालेला असतो. आपल्याबरोबरचे बरेच पुढे निघून गेले असतात. वास्तविक पाहता इयत्ता 11वी आणि 12वी हे वेगळं न करता हा 2 वर्षाचा कंबाईन कोर्स आहे अशा पद्धतीची मानसिकता ठेवूनच आपल्याला इयत्ता 11वीच्या सायन्सच्या वर्गामध्ये जायला लागतं. आणि राईट फ्रॉम डे वन, अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला आपण 12वीलाच आहोत आणि हा पूर्ण कोर्स एकत्रितच आहे याच पद्धतीनं तयारी करावी लागते. तर मग कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आता बायोलॉजीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी केवळ बायोलॉजीबद्दलच बोलेल, कारण की बाकीच्या विषयाची तयारी कशी करायची हे त्या त्या विषयाचे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील. मी बायोलॉजी शिकवतो त्यामुळं मला फक्त बायोलॉजीबद्दल व्यवस्थित बोलता येईल आणि त्यामुळे मी पुन्हा तेच सांगेल की बायोलॉजीची तयारी कशी करायची, काय करायची. येणाऱ्या लेक्चर्समध्ये पुढं पुढं हळूहळू टप्प्यानं या गोष्टींचा उलगडा होत जाईल, परंतु आज सुरू करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहा, बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की मला फक्त बोर्डची तयारी करायची आहे, काही जण म्हणतात मला सीईटीची तयारी करायची आहे आणि काही जणांचं म्हणणं असतं की आम्ही फक्त नीटची तयारी करतो, 2 वर्ष फक्त नीटची तयारी करतो आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये बोर्डची तयारी करतो आणि मग परीक्षा देऊन मार्क्स घेतो. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षापासूनचा या क्षेत्रातला जो अनुभव आहे त्याच्यातून मला ज्या समजलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपैकी काही गोष्टी मी सुरुवातीला तुमच्याबरोबर शेअर करतो. कुठलाही सब्जेक्ट शिकत असताना तुम्ही सुरुवातीला सब्जेक्टची तयारी करा, कुठल्याही परीक्षेची तयारी करू नका, अगोदर सब्जेक्ट शिका. अगदी डे वन पासून आपण डोक्यामध्ये घेतो की मला या परीक्षेची तयारी करायची आणि केवळ त्या परीक्षेचाच विचार करतो आणि सब्जेक्ट शिकायचं राहूनच जातं. खरं तर एका परीक्षेचा फक्त विचार जेव्हा करतो ना त्यावेळेला सब्जेक्ट शिकण्यातली मजाच निघून जाते.
आणि त्यामुळे माझं असं म्हणणं असतं नेहमी की आपण ज्या वेळेला पहिल्यांदा फर्स्ट राऊंड जेव्हा सुरू करतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा सब्जेक्ट शिकावा, सब्जेक्ट मधले सर्व बारकावे लक्षात घ्यावेत, सर्व कन्सेप्ट समजून घ्यावेत. आणि एकदा का एका चॅप्टर मधले आपल्याला कन्सेप्ट समजायला लागले, आपण त्याच्या बाबतीत पक्के झालो की नंतर साईड बाय साईड आपल्याला या परीक्षेमध्ये म्हणजे बोर्ड परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न असतात, सीईटी मध्ये कशा प्रकारचे असतात, नीट मध्ये कशा प्रकारचे असतात, आपल्याला नीटची तयारी करायची असेल तर आणखीन काही ऍडिशनल करावं लागेल का, सीईटी साठी काही ऍडिशनल करावं लागेल का, या गोष्टी नंतरच्या टप्प्यामध्ये येतात. अगदी डे वन पासून आपल्याला फक्त सीईटी सीईटी किंवा नीट नीट असं डोक्यामध्ये घेऊन चालणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही बायोलॉजी ऍज अ सब्जेक्ट शिका आणि त्याच्यातली मजा घ्या, त्याच्यातले सर्व कन्सेप्ट डोक्यामध्ये घ्या. आणि एकदा का हे सर्व कन्सेप्ट डोक्यामध्ये घेतले की त्यावेळेला तुम्हाला जेव्हा सब्जेक्ट मध्ये शिकण्यातली मजा येईल त्यावेळेला पुन्हा परीक्षेची तयारी असं विशेष काही अवघड वाटणार नाही. अगदी बेस पासून साध्या साध्या काही गोष्टी असतात लोकांच्या डोक्यामध्ये, मुलांच्या डोक्यामध्ये अनेक संकल्पना असतात. काही जणांचं म्हणणं की नीटची तयारी करायची असेल तर अमुक एकच पुस्तक वापरावं लागेल, तमुक एकच वापरावं लागेल, असं काही नसतं. ते वापरावे लागतील, ते मदत करतील, परंतु बेसिक गोष्टी ज्या आहेत ना त्या सर्व पुस्तकांमध्ये सारख्या असतात. आणि माझं ते म्हणणं आहे की पहिल्यांदा आपण बेसिक शिकण्यावरती भर द्यावा, सब्जेक्ट समजून घ्यावा. स्टेट बोर्डचं पुस्तक असू द्या, एनसीईआरटीचं पुस्तक असू द्या, किंवा आणखीन कुठल्या एखाद्या पब्लिकेशनचं पुस्तक असावं असू द्या. बायोलॉजी इज द बायोलॉजी, बायोलॉजीची डेफिनेशन तिन्ही पुस्तकांमध्ये सेम आहे आणि ती एकदा समजली की पुस्तक कुठलंही असू द्या, बायोलॉजीमध्ये जे काही कन्सेप्ट आहेत हे मूळ कन्सेप्ट सर्व पुस्तकांमध्ये सेम आहे. मग फरक कशात आहे? तर काही पुस्तकांमध्ये दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये फरक आहे आणि मग आपल्याला त्या त्या परीक्षेसाठी ती एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची म्हणून स्पेसिफिक पुस्तकांवरती भर द्यावा लागतो, किंवा थोडंसं ऍडिशनल मटेरियल आपल्याला मिळावं म्हणून नीटची काही वेगळी पुस्तकं वापरावी लागतात, परंतु ती पुढच्या टप्प्यावरती आपल्याला वापरता येतील. अगदी सुरुवात करताना बेसिक इन्फॉर्मेशन देणारी पुस्तकं आपल्याला सफिशियंट आहेत आणि त्या गोष्टी शिकायच्या आहेत. या दृष्टीनं या व्हिडिओ लेक्चर सिरीजकडं आपण सर्वांनी लक्ष द्यावं, पाहावं अशी अपेक्षा करतो. आणि हा सुरुवातीचाच अगदी इंट्रोडक्शनचा पार्ट खूप वेळ न लांबवता मी डायरेक्ट बायोलॉजीला सुरुवात करणार आहे. खरं तर आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये बायोलॉजीच्या बी पासून सुरुवात करणार आहोत, मीन्स व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी, इथून सुरू करणार आहोत. खूप बेस पासून आपण जाणार आहोत आणि सुरुवातीचे काही लेक्चर्स मी सांगितल्याप्रमाणे 12वी आणि 11वीच्या 2 वर्षाच्या कंबाईन कोर्ससाठी ज्या गोष्टींची मदत होईल अशा काही गोष्टी फक्त मी सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये घेईल आणि नंतर ऍक्च्युअल चॅप्टर्सला सुरुवात करेल. आणि मग सिलेबस शिकत असताना आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला वरच्यावर वरच्यावर समजत जातात, त्याचा उलगडा होत राहतो. ठीक आहे, तर मग आपण सुरुवात करूया की व्हॉट इज बायोलॉजी, बायोलॉजी म्हणजे काय. मराठीमध्ये तुम्ही त्याला जीवशास्त्र असं म्हणता, म्हणजे सजीवांचं हे शास्त्र आहे. परंतु आपल्याला विचारतं की व्हॉट इज बायोलॉजी. ऍक्च्युअली बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स, ही सायन्सची एक ब्रांच आहे. ऍज युजुअल सायन्समध्ये अनेक ब्रांचेस असतात, त्या पद्धतीनं बायोलॉजी ही एक ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो त्या ब्रांचला आपण बायोलॉजी म्हणतो. खरं पाहिलं तर बायोलॉजी हा शब्द कसा तयार झाला, तर बायोलॉजी इज फॉर्म फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स, दोन ग्रीक शब्दांपासून बायोलॉजी हा शब्द तयार झाला. त्यापैकी एक ग्रीक शब्द आहे तो आहे बायोस, बायस, प्लस दुसरा शब्द आहे लॉगस. बायोस आणि लॉगस या दोन ग्रीक शब्दांपासून हा बायोलॉजी शब्द तयार झालेला आहे. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस बायोस, बायोसचा अर्थ काय होतो. बायोसचा अर्थ होतो लाईफ, प्लस या ठिकाणी लॉगसचा अर्थ काय होतो, स्टडी. लक्षात घ्या, बायोलॉजीमध्ये ग्रीक भाषेतले खूप शब्द आहे, बायोलॉजीमध्ये लांबलचक स्पेलिंग असणारे अनेक शब्द येतात आणि अनेक लोकांच्या आरोप असतात की खूप लांबलचक शब्द आहेत, ते लक्षात ठेवायला अवघड जातात, अजिबात नाही. उलट मी असं म्हणतो की बायोलॉजीतला
प्रत्येक शब्द हा सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, तो शब्दच स्वतःचा अर्थ सांगतो, फक्त आपल्याला त्याच्याकडे फोडून पाहायची सवय लागली पाहिजे. तसं बायोलॉजी, बायोस लाईफ, लॉगस स्टडी. लक्षात आलं असेल व्हॉट इज बायोलॉजी. मी थोडक्यात म्हणतो, लाईफ स्टडी इज द बायोलॉजी. लाईफचा अभ्यास म्हणजे बायोलॉजी, म्हणजे लिव्हिंग थिंगचा अभ्यास म्हणजे बायोलॉजी थोडक्यात. आता लाईफ स्टडी असं लिहिण्याच्या ऐवजी मी फक्त त्याला थोडस फिरवून लिहितो. व्हॉट इज बायोलॉजी? स्टडी ऑफ लाईफ इज द बायोलॉजी. स्टडी ऑफ लाईफ इज बायोलॉजी, बरोबर आहे. मग आपल्याला समजा एक अशी डेफिनेशन आली, परीक्षेमध्ये आपल्याला तशा डेफिनेशन लिहायला लागतात बऱ्याचशा वेळेला कॉलेजच्या एक्झाम मध्ये, बोर्डच्या एक्झाम मध्ये, आणि ती विचारलं आपल्याला समजा की व्हॉट इज बायोलॉजी, तर मात्र एक मार्काला डेफिनेशन विचारली असेल तर एवढ्या तीन शब्दाला एक मार्क देणे एक्झामिनरला जरा जीवावर आल्यासारखं होतं, आणि त्यावेळेला आपल्याला जरा थोडीशी मसाला लावून रंगवून डेफिनेशन लिहायला लागते. तर काय आहे बायोलॉजी? इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. तो पार्ट आपण आता डेफिनेशन मध्ये मागे टाकूया. हे पहा, आता आपल्याला डेफिनेशन करायची. व्हॉट इज बायोलॉजी? इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. सायन्सची ब्रांच आहे. विच डील्स विथ, म्हणजे कशाशी डील करते, का कशाचा स्टडी केला जातो ह्याच्यामध्ये. विच डील्स विथ, इट डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ. बघा, व्हॉट इज बायोलॉजी? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ और स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीव किंवा जीवन याचा अभ्यास करणारी सायन्सची ब्रांच, दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजी. या लेक्चरमध्ये येणाऱ्या सर्व ब्रांचेस आपण नोंदवून ठेवायच्या, लिहून ठेवायच्या. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला स्वतःच्या रनिंग नोट्स काढायची सवय लागली पाहिजे. हा बदल इयत्ता 11वी पासून आपल्यामध्ये झाला पाहिजे. 10वी पर्यंत आपल्याला बऱ्याच जणांना अशी सवय असते की टीचर्स, वर्गातले शिक्षक एक्सप्लेन करतात आणि नंतर लिहून देतात. आता आपल्याला थोडस लेक्चर बरोबर लिहायची सवय लागली पाहिजे. व्हॉट इज बायोलॉजी? बायोस प्लस लॉगस इज बायोलॉजी. दॅट इज लाईफ स्टडी इज द बायोलॉजी. म्हणजे या दोघांचा अर्थ कळला आपल्याला, स्टडी ऑफ लाईफ. किंवा आपण आता डेफिनेशन लिहिली, द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. म्हणजे सायन्सची अशी ब्रांच की जिच्यामध्ये लाईफचा अभ्यास केला जातो, दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजी. बरोबर आहे. या सजीवांच्या अनेक वेगवेगळ्या अस्पेक्टचा अभ्यास, याचा स्टडी या बायोलॉजीमध्ये केला जातो. नेमकं काय? द बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ मॉलेक्युलर मेकॅनिझम्स इन बॉडी, इन सेल. म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये जे मॉलेक्युलर मेकॅनिझम चाललेलं आहे याचा अभ्यास बायोलॉजीमध्ये केला जातो. देन इट डील्स विथ द क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सजीव त्यांचं वर्गीकरण. इट डील्स विथ द बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिझम, सजीवांची वागणूक, याच्याशी बायोलॉजीचा संबंध आहे. इट डील्स विथ द इव्होल्युशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. आपण असं म्हणतो की सजीवांची उत्क्रांती झाली, बरं ठीक आहे, सजीवांच्या उत्क्रांतीशीही बायोलॉजीचा संबंध आहे. इट डील्स विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ द ऑर्गॅनिझम्स, मीन्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स. जगामध्ये कुठले कुठले सजीव कसे कुठं डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्याच्याशीही बायोलॉजीचा संबंध आहे. असा बायोलॉजी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सर्व बाजूंनी अभ्यास करणारी ब्रांच आहे. खरं तर ही ब्रांच सायन्सच्या इतर ब्रांचमध्ये अनेक ठिकाणी ओव्हरलॅप होतीये, परंतु 2 वर्षांमध्ये बायोलॉजी शिकण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्याच्याबद्दल काही बेसिक ब्रांचेस आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आणि त्यामुळं आपला पुढचा मुद्दाच असा आहे, पा ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. मी फक्त असं म्हणेल, हे जे बायोलॉजी आहे याच्या फक्त मागे लिहितो, ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस, वेगवेगळ्या शाखा. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की
लिविंग ऑर्गॅनिझम्सच्या वेगवेगळ्या आस्पेक्टचा स्टडी केला जातो आणि त्या त्या आस्पेक्टनुसार त्या त्या आस्पेक्टचा स्टडी करण्यानुसार बायोलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस केल्या जातात. आता आपण सुरुवातीला म्हटलो की बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ, आणखी मी असं म्हणतो और इट डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करते. मग देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन धिस प्लॅनेट, या पृथ्वीवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. कुठले आहेत रे? ब्रॉडली वी कॅन क्लासिफाय देम ॲज प्लांट्स, आपण त्यांना प्लांट्स म्हणतो. देन ॲनिमल्स किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, या पद्धतीनं आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो आणि त्या प्रकारानुसार बायोलॉजीच्या काही मेन ब्रांचेस केल्या जातात. त्यातल्या एका एका ब्रांचेसचा स्टडी आपण करणार आहोत. यापैकी जी पहिली ब्रांच आहे बायोलॉजीची, दिस ब्रांच इज कॉल्ड अ बॉटनी, याला आपण बॉटनी म्हणतो, इन मराठी वनस्पतीशास्त्र. बघा, बॉटनी वनस्पतीशास्त्र म्हणजे आता नाव घेतल्याबरोबर लक्षात आलं की वनस्पतींचा अभ्यास. इट डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. मी एक डेफिनेशन फक्त पूर्ण लिहितो आणि मग बाकीच्या डेफिनेशन शॉर्ट मध्ये लिहितो आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्या कन्व्हर्ट करा. व्हॉट इज बॉटनी? बघा, बायोलॉजी ही सायन्सची ब्रांच होती. आता मी म्हणतो बॉटनी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. नाउ दिस इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही बायोलॉजीची ब्रांच आहे. कशाचा अभ्यास करते? तर दिस ब्रांच डील्स विथ विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. माझ्यासाठी महत्वाचे हे तीन शब्द, स्टडी ऑफ प्लांट्स. व्हॉट इज बॉटनी? स्टडी ऑफ प्लांट्स इज बॉटनी. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. इथून पुढे ज्या डेफिनेशन येतील त्याच्यामध्ये मी असं शॉर्ट मध्येच फक्त लिहिली, परंतु ह्या मागच्या गोष्टी त्याला तुम्ही जोडायच्या. व्हॉट इज बॉटनी? The branch of biology that deals with the study of plants. वनस्पतींचा अभ्यास. त्याच्या पुन्हा सब ब्रांचेस अनेक असतील, त्या पुढे येतील. आता फक्त मेन ब्रांचेस वरती आपण फोकस करतो. बायोलॉजीची ही एक ब्रांच बॉटनी दॅट डील विथ द स्टडी ऑफ प्लांट्स. याच पद्धतीनं बायोलॉजीची मी आता दुसरी ब्रांच तुमच्या समोर लिहितो, अँड दिस इज झूलॉजी. मराठीमध्ये तुम्ही त्याला प्राणीशास्त्र म्हणता. म्हणजे आता लक्षात आलं असेल, खूप सोपं आहे पा. एक एक टप्प्यानं आपण शिकायला लागलो ना, विषय खूप इंटरेस्टिंग होत जातो, खूप सोपं वाटायला लागतो. झूलॉजी, व्हॉट इज झूलॉजी? झूलॉजी इज द स्टडी ऑफ ॲनिमल्स, ॲनिमल्सचा अभ्यास, प्राण्यांचा अभ्यास करणारी बायोलॉजीची ब्रांच. दॅट ब्रांच इज कॉल्ड अ झूलॉजी किंवा प्राणीशास्त्र. आता हीच डेफिनेशन आपल्याला किंवा झूलॉजीची डेफिनेशन या फॉर्मॅटमध्ये करायची असेल तर आपण कसं करू? ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांटच्या जागेवर फक्त ॲनिमल्स टाका. दॅट बिकम्स द डेफिनेशन ऑफ झूलॉजी. ही झूलॉजीची व्याख्या असेल. म्हणजे थोडक्यात आपण दोन मेन ब्रांचेस, बॉटनी झूलॉजी, प्लांटचा अभ्यास, वनस्पतींचा अभ्यास. साईज वरून काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण क्लासिफिकेशन करतो. आपल्याला माहिती आहे देर आर सो मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी ऑब्झर्व्ड बाय नेकेड आईज, उघड्या डोळ्यानं काही सजीव दिसत नाही. आणि अशा प्रकारच्या सर्व सजीवांना आपण ब्रॉडली एक टर्म वापरून टाकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव. म्हणजे ज्यांना डोळ्यानं पाहू शकत नाही, मायक्रोस्कोपनं पाहावं लागेल, सूक्ष्मदर्शीनं पाहावं लागेल, असे ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि मग अशा ऑर्गॅनिझमचा स्टडी करणारी बायोलॉजीची एक महत्वाची ब्रांच आहे, अँड दॅट इज द मायक्रो बायोलॉजी. सी, व्हॉट इज मायक्रो बायोलॉजी? लगेच आपण असं बघूया, स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज मायक्रोबायोलॉजी. बघा पुन्हा तीच डेफिनेशन, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच
deals with the study of microorganisms is called as a microbiology. अगदी आता फक्त बघा, खूप मोठ्या नोट्स करायची गरज नाही. ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये आयडिया क्लिअर असतात, आपले शॉर्ट पॉइंट सिनॉप्सिस असे तयार झाले पाहिजेत. बायोलॉजी लाईफ स्टडी, बॉटनी प्लांट स्टडी, झूलॉजी ॲनिमलचा स्टडी, मायक्रोबायोलॉजी मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी. बेसिक इंग्लिशचं नॉलेज आपल्याला असलं की वी कॅन डिफाईन, आपण त्याची डेफिनेशन करू शकतो. याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. अगदी पुढे पुढे जाऊन तर आपण फक्त बायोलॉजी लाईफ, प्लांट सॉरी बॉटनी प्लांट, झूलॉजी ॲनिमल, मायक्रोबायोलॉजी मायक्रो ऑर्गॅनिझम, एवढं केलं तरी आपल्याला कळतं काय म्हणायचं आता. म्हणजे मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास, प्लांट बॉटनीमध्ये प्लांटचा अभ्यास, या पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येईल. ठीक आहे, या तीन बायोलॉजीच्या मेन ब्रांचेस. बरं, आता मी पुन्हा म्हटलं की ठीक आहे, आपल्याला इथंपर्यंत कळलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा. पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं त्यांचं काय अभ्यासायचं रे, आणि मग कुठल्या आस्पेक्टचा स्टडी करायचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा नेमका आतून बाहेरून कसा स्टडी करायचा, आणि त्या त्या स्टडीनुसार बायोलॉजीच्या पुन्हा ब्रांचेस पडतात. आता त्यापैकी मी एक टर्म या ठिकाणी लिहितो, अँड दॅट इज मॉर्फॉलॉजी, पुढची ब्रांच पा बायोलॉजीची. आता मी डेफिनेशन लांब लिहित नाही, थोडक्यात फक्त या ठिकाणी डेफिनेशन लिहितो. व्हॉट इज मायक्रोबायोलॉजी, सॉरी व्हॉट इज मॉर्फॉलॉजी, मी असं म्हणतो स्टडी ऑफ एक्सटर्नल फॉर्म्स अँड फीचर्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. सजीवांचे एक्सटर्नल फॉर्म, एक्सटर्नल बाहेरचे फीचर्स वैशिष्ट्य, म्हणजे एखादा सजीव मीन्स दॅट कुड बी प्लांट ॲनिमल काही असू शकतो, वनस्पती असेल, बुरशी असेल किंवा प्राणी असेल, त्याच्या बाह्य गुणांचा अभ्यास करणं, एक्सटर्नल कॅरेक्टरचा अभ्यास करणं, दॅट इज मॉर्फॉलॉजी. आता हे एक्सटर्नल कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय काय असेल रे, थोडक्यात मी असं म्हणेल साईज, शेप, बरोबर आहे, त्या सजीवाची साईज कशी आहे, त्याचा शेप कसा आहे, कलर काळा आहे, गोरा आहे, निळा आहे, पांढरा आहे, नेमकं काय, या गोष्टींचा अभ्यास करणं. सी आपण असं समजूया की एका प्लांटची मॉर्फॉलॉजी स्टडी करतोय, म्हणजे आपण सांगतो त्याला रूट आहे, स्टेम आहे, पान आहे, त्याला फुलं येतात, लाल रंगाचे येतात, निळ्या रंगाचे येतात, म्हणजे ही प्रत्येक गोष्ट आपण त्या प्लांटकडं बाहेरून पाहून सांगतो, म्हणजे त्याच्या बाह्य गुणांचा अभ्यास करतो. त्याला फुलं कशी येतात त्यासाठी आपण त्याला कापत नाही, बाहेरून आपल्याला दिसतं त्यानुसार. एक्सटर्नल कॅरेक्टर्स, एक्सटर्नल फॉर्म्स, एक्सटर्नल फीचर्स अभ्यासणं म्हणजे मॉर्फॉलॉजी. आता पुढे म्हटलं ना टायगरची मॉर्फॉलॉजी अभ्यासा, म्हणजे तुम्हाला दिसतंय टायगरला चार पाय आहेत, एक शेपटी आहे, दोन डोळे आहेत, त्याच्यानंतर त्याला तोंड उघडल्यानंतर समोर दिसतात मोठे मोठे दात आहेत, या सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही काय सांगता की एक्सटर्नल कॅरेक्टर्स सांगता, त्याचे बाह्य गुणधर्म सांगता तुम्ही. आणि मग बाहेरून एखादा सजीव कसा दिसतो याचा अभ्यास करणं, याचं वर्णन करणं म्हणजेच त्याची मॉर्फॉलॉजी अभ्यासणं किंवा त्याच्या मॉर्फॉलॉजीचं वर्णन करणं. त्यामुळे इथून पुढे लक्षात घ्या, व्हॉट इज मॉर्फॉलॉजी, स्टडी ऑफ एक्सटर्नल फॉर्म्स अँड फीचर्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स लाईक साईज, शेप, कलर, देन रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द ऑर्गन, म्हणजे त्याचे ऑर्गन कसे आहेत, त्याची पोझिशन कुठं आहे, म्हणजे समजा उदाहरणार्थ डोळे हा कुठं आहेत, चेहऱ्यावरती आहेत, या गोष्टी आपण कसं सांगतो ना, त्याची पोझिशन कशी आहे, काय हत्तीच्या बाबतीत आपण म्हटलं सोंड लांब, म्हणजे बाहेरून दिसणारे गुण आपण सांगतो, म्हणजेच त्याची काय अभ्यासतो तर मॉर्फॉलॉजी अभ्यासतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला आता थोडंसं पुढे जायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपण फक्त बाहेरून अभ्यास करत नाही, ह्याच्या व्यतिरिक्त आपण डिटेलमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो. आणि मग कसे डिटेल्स आहेत त्यासाठी आपल्याला थोडंसं पुढच्या ब्रँचकडे जावं लागेल. पुढची एक ब्रांच आहे दॅट इज कॉल्ड एज अनाटॉमी. जसजसं लेक्चर पुढे जाईल तसं येणाऱ्या टर्म्स तुम्ही लिहिलेल्या असल्या पाहिजेत, आणि मग आपल्याला लक्षात येतं की नेमकं काय. ठीक आहे, व्हॉट इज अनाटॉमी, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एन ऑर्गॅनिझम. इंटरनल स्ट्रक्चर, आतापर्यंत आपण काय करत होतो एक्सटर्नल स्ट्रक्चर. बघा, स्टडी ऑफ मी थोडक्यात असं म्हणतो
इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एन ऑर्गैनिजम। आता हे इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला कसं अभ्यासावं लागेल, विच कॅन बी ऑब्झर्व विथ नेकेड आईज अनएडेड आईज, कुठलंही अवजार न वापरता एखादा ऑर्गॅनिझम जेव्हा आपण ओपन करतो, आपण जेव्हा त्याला डिसेक्ट करतो, कट करतो, त्यावेळेला आतमध्ये कसं स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण त्याची अनाटॉमी असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता तुमच्या समोर ह्युमन बिईंग हा ॲनिमल पाहतात, त्याचे बाहेरून कॅरेक्टर लिहिले, बरोबर आहे, ते कॅरेक्टर म्हणजे मॉर्फॉलॉजी। समजा आता मीच तुमच्या समोर आहे, तुम्ही माझे कॅरेक्टर्स लिहित आहात, डोके आहे, दोन हात आहेत, दोन पाय आहेत, हाताला पाच बोट आहे, डोक्यावरती छोटे छोटे केस आहेत, म्हणजे ह्या सर्व गोष्टी काय लिहिता रे, मॉर्फॉलॉजी। आता समजा या ॲनिमलचं डिसेक्शन केलं, ओपन केला, आणि डिसेक्शन केल्यानंतर आतमध्ये दिसायला लागलं की तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याची अन्ननलिका आहे, म्हणजे हे सर्व अवयव आतमधून पाहता आहात, तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहता आहात, कुठलंही वस्तू न वापरता पाहता आहात, मग त्यावेळेला अशा प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर एखाद्या ऑर्गॅनिझमचं अभ्यासणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲनाटॉमी। मी असं म्हणतो, व्हॉट इज ॲनाटॉमी? स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम आफ्टर कटिंग ऑर डिसेक्शन, म्हणजे स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर। मी दोन शब्द फक्त लिहिले, इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणं, की ज्याच्यामध्ये समजा आपल्याला दिसतंय की ॲनिमल ओपन केल्यानंतर त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, हृदय आहे, अन्ननलिका आहे, जठर आहे, त्याला किडनीज आहे, हे अवयव पाहता, कुठलाही अवयव तुम्ही कट नाही करत, फक्त पाहता आहात, कशा पद्धतीचा असतो, अशा प्रकारे इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणं, त्याला आपण ॲनाटॉमी म्हणूया। मग आपण डेफिनेशन कशी घेणार, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एन ऑर्गॅनिझम आफ्टर कटिंग, आफ्टर डिसेक्शन, डिसेक्शन केल्यानंतर, कट केल्यानंतर त्या ऑर्गॅनिझमच्या आतमधलं स्ट्रक्चर। मॉर्फॉलॉजीमध्ये आपण बाहेर पाहत होतो, ॲनाटॉमीमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं पाहतो किंवा कशा पद्धतीचं आहे हे आपण पाहतो, ठीक आहे। देन द थर्ड ब्रांच किंवा पुढची ब्रांच जो काही नंबर आता येणार आहे, दॅट ब्रांच इज नोन एज हिस्टॉलॉजी। खरं तर हा शब्द पुन्हा हिस्टॉस मीन्स टिश्यू, लॉगस स्टडी, द स्टडी ऑफ टिश्यूज प्रेझेंट, स्टडी ऑफ टिश्यूज इन द ऑर्गॅनिझम। थोडक्यात याला एक अशी टर्म वापरली जाते, एनाटॉमी इज हिस्टॉलॉजी इज मायक्रोस्कोपिक एनाटॉमी। म्हणजे काय, तुम्ही इंटरनल स्ट्रक्चरच पाहत आहात, परंतु हे इंटरनल स्ट्रक्चर मायक्रोस्कोपच्या मदतीनं पाहता। सी, हा प्राणी बाहेरून दिसला, मॉर्फॉलॉजी, ओपन केला, आतमध्ये किडनी दिसली, दिस इज ॲनाटॉमी। किडनीचा सेक्शन घेतला, आतमध्ये कुठले कुठले टिश्यू आहेत, काय आहे, ते मायक्रोस्कोप खाली पाहायला लागलात, दॅट इज द हिस्टॉलॉजी। ते हिस्टॉलॉजी आहे, म्हणजे टिश्यू लेवलला जाऊन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, त्याच्या ऑर्गनचा अभ्यास करणं, दॅट इज कॉल्ड ॲज हिस्टॉलॉजी, त्याला हिस्टॉलॉजी असं म्हटलं होतं। आता त्याच्या पुढे जाऊया थोडस, मी आणखीन एक डेफिनेशन घेतो, अँड दॅट इज द फिजिओलॉजी। अगेन इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी, ही पुन्हा बायोलॉजीची ब्रांच आहे। व्हॉट इज मीन बाय फिजिओलॉजी? Physiology is the branch of biology that deal with the study of different types of body functions. आता आपण कामांकडे आलो, ऑर्गनच्या कामाचा अभ्यास कसं चालतं, दॅट इज कॉल्ड अ फिजिओलॉजी। पुन्हा मी मगाच्यापासूनच येतो, बाहेरून प्राणी पाहिला, मॉर्फॉलॉजी, ओपन केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टीम दिसली की ज्याच्यामध्ये किडनी आहेत, युरेटर आहे, म्हणजे ती सिस्टीम तुम्ही पाहता आहात डोळ्यानं, दॅट इज ॲनाटॉमी। किडनीचा सेक्शन घेतला, आतला टिश्यू अभ्यासला, दॅट इज हिस्टॉलॉजी। आणि आता किडनी ऍक्च्युअली काम कसं करते, तिचं फंक्शन कसं चालतं, हाऊ इट प्रोड्युसेस युरिन, हाऊ इट सेपरेट
वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द ब्लड कशा पद्धतीनं ती काम करते, कसं तिचं वर्किंग चाललेलं आहे, ते वर्किंग फंक्शन्स, दॅट इज द फिजियोलॉजी. मग समजा डायजेस्ट प्राणी पाहिला, मॉर्फोलॉजी ओपन केल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसली, एनाटॉमी, प्रत्येक ऑर्गन मधला टिश्यू शिकला, हिस्टॉलॉजी, आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम काम कसं करते, दॅट इज द फिजियोलॉजी. डायजेशनची फिजियोलॉजी तुम्ही शिकला असं म्हणू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास तर आहे, परंतु कुठल्या अँगलनं अभ्यास करायचा, कुठला आस्पेक्ट स्टडी करायचा, त्याच्यावरून बायोलॉजीच्या पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस होतात. आता मी आणखीन एका ब्रांचकडे पुढे जातो, अँड दॅट इज सायटॉलॉजी. सायटॉस सेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म्ड फ्रॉम सेल्स. एक किंवा अनेक पेशींपासून वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार होतात. आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेलचा अभ्यास करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ सायटॉलॉजी. सी व्हॉट इज सायटॉलॉजी? स्टडी ऑफ सेल्स, ऑर इट इज सेल बायोलॉजी. बरोबर आहे. सेलचा अभ्यास करणं म्हणजे सेल टाईप, सेलचं स्ट्रक्चर, सेलचं फंक्शन, सेलचं रिप्रोडक्शन, म्हणजे एकापासून कशा पद्धतीनं दुसऱ्या पेशी तयार होतात, त्याचे टाईप, त्याच्या आतमध्ये काय काय आहे, ते सर्व सेल ऑर्गॅनेल्स यांचा अभ्यास करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ सायटॉलॉजी. त्याला आपण सायटॉलॉजी असं म्हणतो. त्यामुळे मी पुन्हा जातो, आतापर्यंत आपण काय शिकलो, बॉटनी स्टडी ऑफ प्लांट्स, झूलॉजी स्टडी ऑफ ॲनिमल्स, मायक्रोबायोलॉजी स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे झालं पुन्हा. आता या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा काय काय अभ्यास असतो, आपण स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स, एक्सटर्नल कॅरेक्टर्सचा अभ्यास करणं, मॉर्फॉलॉजी, इंटरनल स्ट्रक्चर, एनाटॉमी, इथं आपण मायक्रोस्कोपचा वापर करत नाही, टिश्यू त्याच्यातले, हा हिस्टॉलॉजी, वर्किंग ऑफ द सिस्टीम, वर्किंग ऑफ द ऑर्गन, फिजियोलॉजी, आणि बॉडीमध्ये असणाऱ्या सेलचा अभ्यास, दॅट इज कॉल्ड ॲज अ सायटॉलॉजी. सायटॉलॉजीचा अभ्यास करणं, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन पुढे काही डेफिनेशन्स येतात. पा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अगदी एन्सियंट पिरियड पासून या ठिकाणी स्टडी केला जातो, डेव्हलपमेंटचा स्टडी केला जातो, या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी आणखीन एक डेफिनेशन पुढे घेतो, आणि ती ब्रांच आहे, तिला आपण म्हणतो एम्ब्रियोलॉजी. सी एम्ब्रियोलॉजी, आता हा लॉजी शब्द नेहमी लॉगस पासून जोडला, म्हणजे स्टडी. तुम्ही एक शब्द ऐकून असाल किंवा तुमच्या ओळखीचा आहे, दॅट इज एम्ब्रियो, भ्रूण असं म्हणतो आपण. म्हणजे जेव्हा एखादा मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होणार आहे, सुरुवातीच्या काळामधली त्याची जी डेव्हलपमेंटल स्टेज आहे, की ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडी तयार झालेली नाही आणखीन, परंतु अनेक पेशी एकत्र येऊन असा गोळा वाढत चाललेला आहे आणि त्याला रिफॉर्म होत आहे, शेप घेत आहे वेगळं, ऍट दॅट सिच्युएशन त्याला आपण एम्ब्रियो असं म्हणतो. आणि मग या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटचा स्टडी करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रियोलॉजी. व्हॉट इज एम्ब्रियोलॉजी? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ, कशाचा स्टडी, तर स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटचा स्टडी करणं, दॅट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोलॉजी. त्याला आपण एम्ब्रियोलॉजी असं म्हणतो. म्हणजेच काही ऑर्गॅनिझमचे एम्ब्रियो एग्ज मध्ये डेव्हलप होतात, अंड्यात वाढतात, उदाहरणार्थ चिक्स असते. बरोबर आहे. काही ऑर्गॅनिझमचा एम्ब्रियो आईच्या गर्भाशयामध्ये वाढतो, युटरस मध्ये वाढतो. आणि मग याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होते याचा अभ्यास करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रियोलॉजी. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस आपल्याला बायोलॉजीमध्ये शिकायच्या आहेत. मी जेव्हा या सर्व ब्रांचेसची आतापर्यंत डेफिनेशन किंवा ह्याचे लिस्ट बनवत गेलो, शेकडो ब्रांचेस आहेत, शेकडो सब ब्रांचेस आहेत त्याच्या, परंतु आपल्याला त्या सर्व ब्रांचेस शिकत बसण्याची गरज नाही. आणखीन काही महत्वाच्या ब्रांचेस राहिलेल्या आहेत, परंतु त्या राहिलेल्या ब्रांचेस
मी याच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवेल. आत्तापर्यंत फक्त बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मॉर्फॉलॉजी, ॲनाटॉमी, हिस्टॉलॉजी, फिजिओलॉजी अँड देन वन मोर इज द एम्ब्रियोलॉजी. एवढ्या डेफिनेशन, एवढ्या ब्रांचेस तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चर तुम्ही ज्या वेळेला अटेंड करणार आहात तोपर्यंत या सर्व डेफिनेशन आपल्या डोक्यामध्ये पक्क्या पाहिजेत. असं घोकत बसायचं नाही फक्त डोक्यात. बॉटनी, प्लांट स्टडी, झूलॉजी, ॲनिमल स्टडी, मॉर्फॉलॉजी, एक्सटर्नल कॅरेक्टर, ॲनाटॉमी, इंटरनल स्ट्रक्चर, फिजिओलॉजी, वर्किंग अशा पद्धतीनं जरी किंवा फंक्शन अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. फक्त जेव्हा आपण शाळेची किंवा बोर्डची एक्झाम लिहितो त्यावेळेला आपल्याला डेफिनेशन अशी लिहायची असते. बाकी एक्झाममध्ये आपल्याला पुन्हा पॉईंट टू पॉईंट तेवढं कन्सेप्ट लक्षात ठेवा लागतो. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही कन्सेप्टच्या मागे लागा, ते समजून घ्या आणि मग पुढं एक्झामच्या दृष्टीनं विचार करा. सुरुवातीपासूनच तसा विचार तुम्ही करू नका. राहिलेल्या ब्रांचेस मी नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेन.